हवाई सफर करायचे फक्त 187 रुपयात, ते पण आपल्या पुण्यामध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला नक्की आवडेल. मित्रांनो, मी प्रतीक स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रतीक फॉर यू. आणि आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि मी आलो आहे हडपसर ग्लायडिंग सेंटरला, जिथे आपल्याला ग्लायडरमध्ये बसायला भेटणार आहे आणि ते पण फक्त 187 रुपयामध्ये. हो, तुम्ही बरोबर ऐकलेत, फक्त 187 रुपये. आणि आता आलो आहे, ऑफिस उघडणार आहे 9 वाजता आणि ते आधीच येऊन नंबर लावावा लागतो. चला तर आतमध्ये जाऊया, बघूया. मित्रांनो, ऑफिस तर बंद आहे पण बरेच जण आधीच येऊन थांबलेले आहेत आणि माझा नंबर लागलाय आता 12-13 समथिंग लागलाय. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर इथे तुम्ही .6 पोहोचा, त्यामुळे ऍटलीस्ट तुमचा पहिला ते दुसरा नंबर लागेल. ते हे आहेत मोठे शेड ज्याच्या आतमध्ये ग्लायडर ठेवलेत, हे ओपन केल्यानंतर तुम्हाला दाखवीन. मित्रांनो, ग्लायडर म्हणजे एक असं विमान की ज्याला इंजिन नसतं. तुम्हाला पतंग माहिती कसा हवेमध्ये उडतो, सेम कन्सेप्ट इथे पण वापरलेला आहे. बस इथे पतंगाचा जो मांजा आहे त्याच्याऐवजी इथे भली मोठी एक मोटर आहे जी ग्लायडिंग सेंटरच्या एका पॉइंटला आहे आणि ग्लायडिंग सेंटरच्या दुसऱ्या पॉइंटला ग्लायडर उभं करतात आणि मग ग्लायडरला ती रोप बांधून ती खेचतात. आणि जसा हवेचा विरोध होतं तसं हळूहळू ग्लायडर हवेमध्ये उडायला सुरुवात होते आणि नंतर एका लिमिटवर पोहोचल्यानंतर ती रोप सोडून देण्यात येते. फायनली मित्रांनो, आपल्याला टोकन भेटलेलं आहे आणि अशा प्रकारचं टोकन भेटतं इथे. मित्रांनो, आपलं ऑनलाइन पेमेंट झालेलं आहे, आता वाजले 12:30. फायनली त्यांनी मला दिलंय आता ऑनलाइन पेमेंटची रिसिप्ट आहे आणि मी आता चाललोय ग्लायडरमध्ये बसायला. मित्रांनो, तुम्ही जर इथे येत असाल तर जसं की बघताय तुम्ही, पूर्ण मोकळं रान आहे आणि ऊन ते इतकं खतरनाक आहे, त्यामुळे तुम्ही इथे येत असाल तर तुमच्यासोबत एक पाण्याची बॉटल, कॅप आणि सनग्लासेस घेऊन या. तर मी तर काही कॅप आणली नाही आहे पण आता काही टेन्शन नाही, खास घेऊन आलो मी. तर मित्रांनो, आपल्याला इथे एक नवीन सबस्क्रायबर मित्र भेटलाय. हाय योगेश. तर योगेश, आता त्याचाच नंबर आहे आता ग्लायडिंगला, कसं वाटतं? फर्स्ट टाइम आलो मी ऍक्च्युली आणि खूप एक्साइटेड आहे. बाईक ट्राय केली आलो, त्यासाठी आलो. कसं वाटतं? ऑल द बेस्ट. सांगत असेल. यस, थँक्यू. नंबर आलेला आहे आणि माझ्यासोबत कॅप्टन विनायक सर आहेत. सर, तुमची किती फ्लाईट आहे? 900 काहीतरी असेल. Thank you.
ग्राउंड दिसते ना ते रेसकोर्स आहे. उजवीकडे हा जो रोड आहे तो सोलॉप राहील. परत जाऊ आणि लँड करू. ओके. मस्त ट्राय केलं पाहिजे. एकदम भारी आहे. जेव्हा ते हवेमध्ये गेलं आणि ती जी रोप होती ती सोडली त्यानंतर थोडीशी मला भीती वाटत होती, कारण असं पोटात असं गोळा आल्यासारखं झालेलं. बट जेव्हा एकदम ते हवेत तरंगायला लागलं ते एकदम भारी, एकदम भारी. मस्त ट्राय. फक्त 187 रुपयामध्ये. त्यामुळे मी तर म्हणेन तुम्ही सर्वांनी या आणि हा अनुभव एकदा घेऊन बघा. एकदम भारी. तर मित्रांनो, इथे मला बरेच नवीन सबस्क्रायबर मित्र भेटले. हाय हाय प्रणव. हाय ऋषिकेश. आणि त्या सगळ्यांनी मला प्रॉमिस केले की ते आपल्या चॅनल सबस्क्राईब करणार आहेत. तर नक्की करणार आहेत ना. तर इथे येताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला यायचं असेल तर शार्प 6 तुम्ही इथे हजर पाहिजे. 6 याच्यासाठी की 6 इथे लाईन लागते आणि ऑफिस जे ओपन होतं ते 9:30-9:30 दरम्यान ओपन होतं. तर तुम्ही जर आधी आलात तर ॲटलिस्ट तुम्हाला ग्लायडरमध्ये बसायचे चान्सेस भेटतील. दिवसाचे इथे काहीतरी 20-25 जणांनाच फक्त ग्लायडरमध्ये बसता येतं. त्यामुळे मी म्हणेन ॲटलिस्ट 6:30 तरी इथे पोहोचा. तुमच्यासोबत एक कोरा कागद आणि एक पेन ठेवून द्या, कारण इथे आता कसं झालं, कारण मी जेव्हा पोहोचलो इथे 7:00 आय थिंक पोहोचलो, तेव्हा बरेच जण आधी माझ्या आधी येऊन थांबलेले, पण एका जणाने कागद आणि पेन घेऊन आले त्यावर त्यांची नावं पटापटा लिहून घेतली. त्यामुळे होतं कसं काय, एकदा जर तुम्ही नाव लिहून ठेवलं तर ॲटलिस्ट प्रूफ राहील की तुमचा नंबर आहे तिथे. टेन्शन राहणार नाही, तुम्हाला बाहेर पण जाता येईल. तुम्हाला खायचं प्यायचं असेल तर ते पण तुम्ही करून येऊ शकता. फक्त एवढंच आहे की ऑफिस उघडण्याच्या आधी या, कारण होतं कसं, तुम्ही जरी त्याच्या त्या कागदावरती नाव लिहिलं आणि ऑफिस ओपन झालं आणि जर तुम्ही नंतर आलात तर मे बी तुम्हाला टोकन भेटणार नाही. तिसरं अजून एक पॉईंट की तुम्ही आणि तुमचे जर फॅमिली मेंबर्स त्या सर्वांनाच बसायचं असेल तर ते सर्व ऑफिस उघडण्याच्या आधी प्रेझेंट पाहिजेत. तो माणूस हजर आहे त्यालाच फक्त टोकन भेटेल. त्यामुळे हा पॉईंट एक लक्षात ठेवा. पैसे जे पे करायचे ते ऑनलाईन पे करायचे, तर तुमच्याकडे कार्ड असू द्या. आणि मोस्टली रुपयेचं कार्ड चालत नाही आहे, बट बाकी सगळी कार्ड चालत आहेत. कारण माझं रुपयेचं होतं ते चाललं नाही, पण लकीली मला एक सबस्क्रायबर मित्र भेटला, त्यांनी माझं कार्ड पेमेंट केलं आणि मी त्याला कॅश दिले. ते लक्षात ठेवा, तुमच्याकडे कुठलंही एखादं कार्ड असू द्या. तर हे काही पॉईंट्स होते. आय होप तुम्हाला आवडलं असेल, आणि जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू, तोपर्यंत बाय बाय.